एकीकडे वसई विरार शहर महानगरपालिका सौंदर्यीकरणासाठी लाखो रुपये खर्च करते, परंतु शहरामध्ये जी गार्डन्स आहेत तिच्याकडे कुठल्याही प्रकारचं महापालिकेचं लक्ष नाही. असंच एक गार्डन मी तुम्हाला आज दाखवणार आहोत. हे गार्डन आहे वसई पश्चिमेच्या सनसिटी परिसरातील. सनसिटी परिसरातील तुळजाभवानी मंदिराच्या आसपास हे गार्डन आहे. आणि विशेष म्हणजे या गार्डनमध्ये प्रवेश केल्यावर तुम्हाला भला मोठा बोर्ड दिसेल आणि या बोर्डवर लिहून ठेवलेलं आहे की खेळणी तुटल्यामुळे गार्डन बंद आहे. हा बोर्ड काय आजकाल लावला नाही तर मागील 2 महिन्यांपासून हा बोर्ड लावलेला आहे. शाळाची परीक्षा संपली आणि पुन्हा शाळा सुरू व्हायला अवघे 4-5 दिवस बाकी आहेत. अख्खी मुलांची सुट्टी संपली परंतु महापालिकेला हे गार्डन रिपेअर करण्यासाठी वेळ मिळाला नाही. सौंदर्यीकरण सध्या वसई विरारमध्ये मोठ्या प्रमाणावर चालू आहे. रस्त्यावर पट्टे लागतात, कुठे मोठे मोठे लाईटचे खांब लागतात, परंतु लहान इवल्याच्या मुलांचे झुले इथे रिपेअर होत नाही. त्याचं कारण तरी नेमकं काय हे कळू शकलेलं नाही. हीच गार्डन नाही आहेत अशी वसई विरार शहर परिसरात अशी अनेक गार्डन्स आहेत की ती दुरुस्त केली जात नाही, त्याच्यावर खर्च केला जात नाही. यामागचं नेमकं कारण काय ते कळू शकत नाही. कारण सौंदर्यीकरण हे शहराची ओळख आहे, याच्यामुळे शहराची ओळख होते आणि वसई विरार सुंदर दिसतं. आमचा सौंदर्यीकरणाला कुठल्याही प्रकारचा विरोध नाही. आमची वसई सुंदर वसई असे फलक महापालिका लावत असताना आमच्या खेळणी का रिपेअर केली जात नाहीत असा सवाल सध्या लहान मुलं करतात. एक काळ असा असतो की शाळेला सुट्टी असते, शनिवार रविवार सुट्टी असली की हे गार्डन तुडुंब भरून जातं की ते उभं राहण्यासाठी जागा नसते, एवढे बच्चे कंपनी इथे धमाल मस्ती मजा करत असतात. परंतु मागील 2 महिन्यांपासून ह्या गार्डनची खेळणी लहान मुलांची वाट पाहतात. ते कदाचित बोलत असतील कधी आली ही इवलीची मुलं येणार आणि आमच्यासोबत खेळणार, परंतु यातली खेळणी जी आहेत मोठ्या प्रमाणावर तुटलेली आहेत. हे गार्डन पूर्णपणे खराब नाही, यातली काही खेळणी तुटलेली आहेत. यातील काही खेळणी रिपेअर करून हे गार्डन पुन्हा करता आलं असतं, परंतु आता पावसाळा आहे त्यामुळे पावसाळ्यात सहसा इथे मुलं खेळायला येत नाही, त्यात शाळा चालू होणार आहे. त्यामुळे आमची पालिका आयुक्तांना विनंती आहे की शहर सौंदर्यीकरण झालंच पाहिजे, वसईची ओळख ही झालीच पाहिजे. परंतु हे वसईची जुनी खेळणी आहे, जुनी गार्डन्स आहेत, याच्याकडे देखील आपण लक्ष द्या. कारण मुलांनी नेमकं खेळायचं कुठे? एकीकडे वसई विरार परिसरात लहान मुलांना खेळायला जागा नाही, अनेक खेळांच्या जागांवर अतिक्रमण झालेले, कोणी बिल्डिंग बांधले, कोणी चाळी बांधलेले आहेत. परंतु जी हक्काची मुलांची खेळायची जागा आहे त्यावर देखील पालिका जर खेळून देत नसेल तर नेमकं म्हणायचं तरी काय. मैं आप पे अपने बुआ के घर वैकेशन में आई थी, मैंने मुझे झूला झूलना था बट अभी सारे झूले टूटे हुए. नहीं, गार्डन बनाया है, नाम दिया इतना बड़ा उद्यान करके, पूरी वैकेशन खत्म हो गई बच्चों की. गार्डन में कुछ भी खेलने के लिए अच्छा है नहीं. बच्चे लोग आए कैसे यहाँ पे? सिर्फ ये ट्रीज देख तो थोड़ा ना आएंगे, खेलने भी आएंगे ना, तो उसके लिए थोड़ा उतने दूर से सब लोग आते हैं यहाँ पे, आप पे खाली देख के जाना पड़ता है. हमें कुछ बच्चों को खेलने के लिए है नहीं, तो इसके लिए तो कुछ तो करना ही चाहिए. मेरा नाम है अतुल सेठ, मैं सन सिटी में रहता हूँ और मॉर्निंग और इवनिंग दोनों टाइम आता हूँ इधर. और ये पूरा वैकेशन यहाँ पर कोई आंसरेबल आदमी ही नहीं है कि किसको कंप्लेंट करे. वहाँ जावे पालिका में कोई होना तो चाहिए. और जितने बच्चे आते हैं बेचारे सब नाराज़ होके जाते हैं और बाहर रख मतलब नाला सोपारा से आते हैं, उबाजू विरार से आते हैं, उन लोगों को 200-300 रुपया रिक्शा वाला बोलता है. वो लोग वो भी चिढ़ के जाते हैं बच्चे लोग.